सोलापूर शहरालगत तुळजापूर रोडवर असलेल्या भोगाव कचरा डेपोला गेल्या 6 दिवसांपूर्वी आग लागली आहे. ही आग आज प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे. कचरा डेपो हा 58 एकर परिसर आहे. महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून दररोज 4 गाड्यांद्वारे तब्बल 100 टँकर पाणी फवारा केला जातो. तरीही ही आग आटोक्यात येत नाही. त्यामुळे आता पाऊस झाल्याशिवाय ही आग विझणार नाही असं दिसतं. या आगीमुळे तुळजापूर रोड, रूपाभवानी मंदिर परिसर, डीमार्ट परिसर, शिवाजी चौक, नवी पेठ पार्क, बाळीवेस, रामलाल चौक या भागात धूरच धूर पसरला आहे. शहरावर या धुराने साम्राज्य केल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. वाऱ्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आणि हे सगळं ओपन एरिया असल्यामुळे या ठिकाणी आग जी आहे मोठ्या प्रमाणामध्ये लागलेली आहे. जवळपास आज मंगळवार आहे. आग जी आहे जवळपास बऱ्याच ठिकाणी ही लागलेली आहे त्याच्यामध्ये. आणि ह्या आगीमुळे बाकीचं नुकसान असं काय नाही, परंतु धूर जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी तयार होत आहे. त्याच्यामध्ये आपण आपल्याकडचे जवळपास 4 गाड्या कंटिन्युअली आपण या ठिकाणी फायर फायटिंगसाठी वापरत आहोत. 24 तास या ठिकाणी गाड्या आपण पाणी मारत आहोत याच्यामध्ये. आणि प्रामुख्याने या ठिकाणी सोलापूर बायोएनर्जी यांच्याकडून आपल्याला पाण्याचा मोफत पुरवठा केला जातो त्याच्यामध्ये. आणि पाणी जे आहे ह्यांच्या बोरचं पाणी आपण वापरतो. सोलापूर महापालिकेचं शुद्ध पाणी वापरत नाही त्याच्यावर. इथल्या बायोएनर्जी प्लांटमधील पाणी आपण आपल्या गाडीमध्ये घेऊन तेच पाणी आपण आगीवर मारत आहोत. जवळपास रोजचा ॲव्हरेज जो आहे तो 60 ते 70 गाड्यांचं जवळपास 24 तासामधला ॲव्हरेज आहे. हा जवळपास मला वाटतं 58 एकर परिसर आहे. त्यातल्या जवळपास 60 अँड मोर त्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये आग ही लागलेली आहे. त्याच्या हे धूर जे आहे याच्यामध्ये हा कचऱ्याचा धूर जो आहे प्रामुख्याने याच्यामध्ये मिथेन वगैरे गॅसेस असण्याची शक्यता असते. तर प्रामुख्याने आपण जसं मास्क जसे वापरतो त्या ठिकाणी जिथे जिथे धुराचं जास्त वाढतं त्या ठिकाणी आपण मास्क हे वापरलं पाहिजे त्याच्यामध्ये.